माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील मलंगशहा अली दरगाह परिसरातील रस्त्याच्या कामाचा थाटात शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मलंगशहा अली दरगाह आहे. इथं दर्शनासाठी लोक येतात, मात्र येणाऱ्या भाविकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागतं. मुळात इथं रस्ता व्यवस्थित नाहीये. यापूर्वी येथील गेट हे वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलं होतं, मात्र ते चालू करण्यात आल्यानं वाहनांची वर्दळ वाढली आहे. मुळात हा रस्ता अरुंद आहे, या रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे. अशात येणारे भाविक कसा तरी मार्ग काढत असताना कुठल्याही मार्गानं कशाही पद्धतीनं वाहनं येतात. अशा वेळी जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागतो. यासह फरशीकरणाबरोबरच अन्य मागण्या पुढे येत आहेत. या संदर्भात भाविक आणि नागरिकांनी प्रभाग क्रमांक 15 माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मलंगशहा अली दरगाह परिसराची पाहणी करून आढावा घेतला. मुस्लिम बांधवांशी त्यांनी संवाद साधला. सुधारणेची कामं ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येतात, त्यांच्याकडे आपण पाठपुरावा करू आणि मलंगशहा अली दरगाह परिसरात सुधारणा घडवण्याकामी आपण स्वतः वैयक्तिक लक्ष घालू, अशी ग्वाही माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी दिली. प्रशासन यंत्रणेनं या कामी त्वरित लक्ष घालून सुविधा निर्माण करून द्याव्यात, अशी मागणी माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी यावेळी केली होती. या मागणीला आता यश आलंय. मलंगशहा अली दरगाह परिसरातील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ दरगाहचे मुजावर सलीम अब्दुल गफूर कातनघर आणि सरफराज कातनघर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मलंगशहा अली दरगाहच्या ट्रस्टींच्या वतीनं माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जाकीर कातनघर, निसार कातनघर, अशफाक बागवान, शमा सय्यद, बानू शेख, असलम सय्यद, कादर भागानगरी, सैफन शेख यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या ठिकाणी मलंगबाबा दर्गा या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या भागामध्ये अनेक वर्षापासून खूप मोठ्या समस्या या ठिकाणी नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ताही व्यवस्थित नव्हता आणि पावसामध्ये सुद्धा दर्ग्यामध्ये पाणी घाण जायचं आणि डेनिस वगैरे सुद्धा जायचं. या ठिकाणी ज्या ठिकाणी जे दर्ग्या चिरकवाले त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं समस्या आणि जे आमची बहीण मैत्रीण शबाना शमा सय्यद त्यांनी सुद्धा मला त्यांच्या बोलून त्यांनी ज्या काही समस्या दर्ग्यातले दृष्टी लोकांनी बोलून त्यांनी ह्याला बोलून घ्या म्हणलं होतं ताईला आणि त्या माझ्या मार्फतमध्ये जे काम आपण करून दिलं म्हणून ह्या पूर्ण ह्यांना पूर्णपणे खात्री होती आणि त्या पद्धतीने मी ज्या काय माझ्या समस्या आहेत नागरिकांच्या मी जास्तीत जास्त सोडण्याचा प्रयत्न केले. आपल्या महानगरपालिकेच्या अंडर हा काम जात नाही आणि हा दर्गा वगैरे जिल्हा परिषद वगैरे आणि खरं तर कलेक्टरांच्या अंडर जायला बघते आणि ग्रामीणमध्ये जायला बघतो आपला हा भाग. त्यामुळे मी हे निधी कलेक्टर साहेबांना पत्र वगैरे देऊन त्यांनी आम्ही पीडब्ल्यू कडून हे रस्त्याचं काम करून घेतलेलं आहे. देवी जॉन फुलारी मॅडम या का रोड काम भिंती काम चालू होता आहे. खड्डे वगैरे होते घाण पाणी आता था. आज उन्होंने हमारा रोड बना होती है, चिट्ठी की डेनी बना होती है. अच्छा काम करे इन्होंने हमारे दिल से हम हमारे बाबा जी हम बहुत मोहब्बत है इनको. और इसके बाद अगर इन्होंने अगर कहाँ भी ठहरेंगे निवड़ने को या कुछ भी पद मिलेगा उनको ये बाबा की दुआ से उनको बड़ा से बड़ा पद मिलेगा. आमच्या ताई श्रीदेवी जॉनांना फुलारे यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी केलेलं आहे. अनेक वर्षापासून रखडलेला आहे हा रस्त्याचा मार्ग आणि या ठिकाणी जी काही दुर्गंधी वगैरे पसरत होती घाण पाण्यामुळे वगैरे हे या विभागात त्यांचा मतदारसंघ येत नसताना सुद्धा त्यांनी केवळ याने त्या मुस्लिम समाजाच्या प्रती असलेली भावना आपली आणि या असलेल्या अल्लाच्या त्यांच्याप्रती असलेली त्यांची श्रद्धा यासाठी त्यांनी हे कार्य त्यांनी अतिशय संघर्ष करून कलेक्टर यांच्याशी भांडून त्यांनी हे काम त्यांनी करून घेतलेलं आहे. यहां की दरगाह की बहुत सारे मसले थे. दरगाह के अंदर जो गंदा पानी डेनिस का पानी आता था मैडम ने खाली मेरी एक बात पर मेरा मान रखा. उन्होंने ताबड़तोब आकर यहां के जगह की मुआयना किए और इन्होंने गटार के बारे में डेनिस लाइन का काम किए और ये जो काम हो रहा है ये रोड का काम भी मैडम ही करे है. बड़ी देवी जॉन फुलारी मैडम मैं मेरे तरफ से तो तहे दिल से उनका मैं शुक्रिया गुजार करती हूँ. सोलापूर महानगरपालिका के एक अभ्यासू वो लोकप्रिय नगर सेविका श्रीदेवी जॉन अन्ना फुलारे आज श्रीदेवी फुलारे तई मैडम के माध्यम से पीडब्ल्यू खाते में जहां पर सोलापुर महानगरपालिका के हाथी का कुछ काम नहीं होता
वैसे थे कि जाकर नगर सेवी का काम करिए मुस्लिम समाज के लिए। आज यहाँ पर मलंग शाह अली दरगाह है, जो पूरे सोलापुर शहर जिला नहीं महाराष्ट्र कर्नाटक के लोग यहाँ पर आते हैं। अल्हम्दुलिल्लाह ऐसी जगह दरगाह है जहाँ पर हर कोई मुसीबत लेकर आता है और मुसीबत का हल अल्हम्दुलिल्लाह हमारी पीराना पीर से यहाँ पर आते हुआ आ रहा है, फैज होता है यहाँ पर बहुत लोगों को। उसी ऐसी जगह मुकद्दस जगह आकर उन्होंने आज श्रीदेवी फुलारे मैडम ने यहाँ पर पीडब्ल्यू खाते से 10 लाख रुपए का निधि मंजूर कर लाकर इस रोड का काम को पूरा मंजूरी किया।